बाहेर मस्त थंडी पडली आहे. जसं शाल स्वेटर आपल्याला बाहेरून उबदार ठेवतात, तसंच थंडीतले सुपरफूड्स आहेत ते आपल्याला आतूनसुद्धा उबदार ठेवतात. त्यात पहिला नंबर आहे कुळीथाचा. सर्दी, पडसं, खोकला दूर ठेवायला याचे खूप छान छान पदार्थ बनवले जातात. सर्दी एकदम दूर पळून जाते. या कुळीथाचे आपल्या आरोग्यासाठी अजूनही भरपूर फायदे आहेत. ते काय काय आहेत ते सांगणारा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केलेली आहे, जरूर चेक करा. आणि फार वेळ न घालवता आपण लगेचच आजचा पदार्थ बघूया. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. एका भांड्यामध्ये एक वाटी कुळीथ घालायचं. हे कुळीथ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर भिजवायचं आहे. आता हे कुळीथ 4-5 तास छान भिजलंय. यातलं पाणी आपण निथळून घेणार आहोत. असं एका चाळणीवरती सगळं पाणी निथळून घ्यायचं. हे आपल्याला ओले नको आहेत पण ओलसर हवे. त्याच्यावर स्वच्छ पाणी घालायचं. छान हे धुवून घ्यायचं परत एकदा. आणि हे असंच चाळणीवर ठेवायचं आहे. याला छान एका कपड्याने झाकून घ्यायचंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कपड्यात बांधून पण ठेवू शकता, पण असेही छान मोड येतात. आणि याच्यावर परत झाकण ठेवायचंय. आता याला रात्रभर असंच ठेवायचंय. उद्या सकाळी किंवा दुपार संध्याकाळपर्यंत याला छान मोड येतील. काल रात्री हे मी ठेवलंय आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघूया आपण मोड आलेत का. तर एका दिवसात कुळथाला असे छान मोड आलेत. अजूनही ठेवायचं हे, दुसऱ्या दिवशी याला अजून मोठे मोठे मोड येतात तेव्हा आपण याचा दुसरा पदार्थ बनवूया. आज आपण कुळथाची आमटी बनवणार आहोत. तर या कुळीथातली एक वाटी कुळीथ आपण वापरूया. बघा कसे छान घरच्या घरी मोड आलेत कुळथाला मस्त. आता हे एक वाटी आपण वापरणार आहोत. वाटीभर काढून घेतलं की परत याला कपड्याने झाकायचंय आणि ह्याच्यावर ताटली ठेवायची. याला उद्या सकाळी अजून छान मोड येतील. आता हे एक वाटी कुळीत मी कुकरच्या भांड्यात घातलंय आणि त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलंय. 1.5-2 ग्लास पाणी घालायचं. पाणी जरा जास्त झालं तरी चालतं, कारण आपण हेच पाणी आमटीसाठी वापरणार आहोत. आज आपण याची आमटी बनवणार आहोत. तर आमटी छान पातळच असते तर त्याच्यासाठी आपण हे पाणी वापरणार आहोत. तर मोजून टाकायची गरज नाही आहे. तर एका वाटीसाठी मी 1.5 ते 2.5 ग्लास पाणी घातलंय. आता हे मी कुकरला लावणार आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेणार आहे. आता हे आपण कुकरमध्ये ठेवूया आणि 4 ते 5 शिट्ट्या मऊ होईपर्यंत शिजवायचे. आता हे कुळीथ एकदम मऊ आणि छान शिजलंय. याला चांगल्या 4-5 शिट्ट्या कराव्या लागतात म्हणजे ते मऊ शिजत. आता या शिजलेल्या कुळीथामधलं थोडस एक मोठा चमचा भरून कुळीथ आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता हे छान वाटले आपण एका वाटीमध्ये सध्याशी काढून ठेवूया. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, 3-4 लसणीच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची. याचं आपण वाटण करून घेणार आहोत. त्याच्यात पाहिजे तर थोडं चमचावर पाणी घालायचं. आता हे खोबऱ्याचं वाटण सुद्धा तयार आहे. खोबरं तुम्हाला आवडत असेल तरच घाला, कोणाकोणाला खोबरं आवडत नाही तर तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल. कढईत 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल छान तापलं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे घालायचे आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा. कांदा छान लालसर रंगावर परतून झाला याच्यामध्ये आपण 4-5 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या घालणार आहोत. लसूणही छान परतून घ्यायचा आहे.
आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. अर्धा चमचा हिंग, एक छोटा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. दोन चमचे तिखट, एक चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला, दोन चमचे गोडा मसाला. गोडा मसाला हा स्पेशल मसाला असतो, तो जास्त तिखट नाहीये. तो कसा बनवायचा त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जरूर चेक करा. आता हे मसाले थोडेसे परतून घ्यायचे. याच्यामध्ये छोटासा तुकडा आल्याचा जो मी किसून घेतलाय तो घालायचा, आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, आणि हे परत एकदा छान परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालूया, हे पण आपल्याला परतून घ्यायचंय छान. आता यातलं खोबरं छान परतून घ्यायचंय आणि टोमॅटो थोडासा शिजू द्यायचा आहे. तोपर्यंत आपण याला 1 ते 2 मिनिटं असंच ढवळत ढवळत परतायचे. आता हा मसाला छान परतला गेलाय आणि ह्याला तेलही सुटायला लागले आजूबाजूला. याच्यामध्ये आपण पाण्यासकट शिजवलेले पोळीत घालूया. आणि दाटपणा येण्यासाठी आपण हे जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले पोळीचे ते पण घालूया. छान मिक्स करायचे, चवीनुसार मीठ घालायचे आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटं छान उकळवायचे, म्हणजे ते मस्त मिळून येईल. आता 5-7 मिनिटं झाली आहेत आणि आमटी आपली छान उकळली आहे. ही आमटी घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडेल तशी ठेवू शकता. आणि कुळीत शिजलेले असल्यामुळे याला फक्त मिळून येईपर्यंतच आपल्याला उकळायचंय. आता याला छान उकळी आली आणि सगळं मस्त मिळून आलंय. ह्याच्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. हा हा हा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. मस्त आमटी तयार आहे. कधी खाईन असं होतंय मला, छान टेस्टी दिसतीये. चला, बाहेर मस्त थंडी पडली आहे आणि माझी झणझणीत कुळीथाची उसळ तयार आहे. आज मी ही उसळ इंद्रायणी भाताबरोबर खाणार आहे. तुम्ही गरम भाकरी पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता, तर जरूर करून बघा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.